की मी पुण्यात असताना मला पुण्याचं वेळ देता येत नव्हतं, एका जिल्ह्याला वेळ देता येत नव्हतं माझ्यासारख्या यायला, तर हे सहा अजितदादा विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं म्हणावं लागतं, हे जरी खरं असलं तरी अजित दादा वस्तुस्थिती जाणणारे आहेत असं मी मानतो, त्यामुळे सहा जिल्हे काय दोन वर्ष त्यांच्याकडे राहणार नाही आहेत ना, ती एक टाईम बिंग अरेंजमेंट आहे आणि ती तुमच्या काळातसुद्धा होती. तुमच्याकडे सुद्धा सहा मंत्र्यांच्या आधारे तुम्ही 3 महिने चालू, तेव्हा प्रत्येकाकडे 8-8 खाती होतीच की नाही, त्यामुळे असं काही नसतं. शेवटी एवढ्या मोठ्या राज्यामध्ये विशेषतः दोन पक्ष एकत्र काम करत असताना खात्यांची सहमती होणं, जिल्ह्यांची सहमती होणं याला वेळ लागतो. त्या काळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडेच जाणार आणि काही मंत्र्यांकडे जाणार, काही मंत्र्यांकडे 3-3 जिल्हे दिलेले आहेत, ते करतील ना. राजकारण हा आता पार्ट टाईम विषय राहिलेला नाही, त्याला पूर्ण वेळच द्यावा लागतो. हां, मी तर 15-16 दिवस फुलाफुला घरी पण जात नाही आणि मी त्याचं मोठे पण सांगत नाही, हेच सगळ्यांनी केलं पाहिजे. देवेंजी तर म्हणजे मला खूप मित्र म्हणून त्यांना म्हणायचं असतं, पण मला ते म्हणता येत नाही, कारण माहिती आहे की मी म्हणेन लाग आणि शक्य आहे का, त्यांनी घरी वहिनीला वेळ दिला पाहिजे, मुलीला वेळ दिला पाहिजे. रोज माणसं, रोज फॅमिली, रोज प्रवास, असं करण्याची क्षमता वाढवणं हेच उत्तर आहे. जोपर्यंत सगळं